हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चण्याची फोडणीची डाळ. आपण कढई ठेवून घेतली आहे, त्याच्यात तेल घेऊन घेणार आहे. तेल गरम होऊ देऊ. तेल गरम झालंय, आपण फोडणीसाठी जिरा आणि मोहरी घालणार आहे. कढीपत्ता आणि मिरची घालणार आहे. हिंग घालून द्यायचं आहे. हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीने घाला. म्हणजे डाळ भरपूर आहे. मी गणपतीच्या प्रसादासाठी ही डाळ बनवते. आपण गणपतीचा प्रसाद करतो त्याच्यासाठी ही डाळ केली जाते. विदर्भात याची खूप पद्धत आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात आता हा गोडा मसाला घालून घेणार आहे. एक मोठा चमचा आपण घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. भिजलेली डाळ, काकडी असं आपण प्रसाद करतात, किंवा फोडणीची डाळ आणि काकडी असं आपण गणपती बाप्पाला नैवेद्य असतो. विसर्जनासाठी खास करून हा प्रसाद केला जातो. आता आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकणात पाणी ठेवू, शिजू द्यायचं आहे. मधून मधून आपण चेक करून थोडं थोडं पाणी घालणार आहे वाफेचं. तीन चार मिनटं झाले आहे, वाफ आलेली आहे. आपण चेक करणार आहे. मस्त दिसत आहे एकदम. मिक्स करून घेऊ आणि आता हे वाफेचं पाणी आपण घालणार आहे. जरा मऊ शिजवणार आहे आपण. पुन्हा झाकण ठेवू, पुन्हा वाफेचं पाणी ठेवणार आहे. पुन्हा एकदा बघून घेणार आहे. अजून वेळ लागेल, 5-7 मिनटं अजून लागणार आहे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. म्हणजे मी अजून नवीन नवीन ज्या पण रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. कारण हे नैवेद्यासाठी प्रसादाची आपण बनवत आहे डाळ, त्यामुळे आपण वापर नाही केला आहे कांदा लसणाचा. विदाउट कांदा लसूण ही डाळ खूप छान वाटते. काकडीसोबत खायची अजून छान वाटेल. शिजू देऊ आपण. अजून पाणी ठेवून देणार. जरा वेळ लागतो व्हायला. बघून घेऊ आपण. छान शिजली आहे डाळ व्यवस्थित. एकदम पाणी वगैरे पूर्ण आटलंय. 2-3 ते 4 वेळा आपण पाणी घालून प्रोसेस केलेली आहे. तेव्हा ही डाळ साधारण अर्धा तास आपल्याला एवढी डाळ व्हायला लागलं आहे. आता आपण त्याच्यात कोथिंबीर घालून घेणार आहे आणि खोबरं. मिक्स करून घेऊ.